जय महाराष्ट्र। न्यूज रूम मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपल्या न्यूज रूम मध्ये आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे सर। काँग्रेसच्या अनेक नेत्यांचे बुरुज ढासळले, फक्त काँग्रेसच नाही, भाजप, सेना, सर्वच पक्षांच्या अनेक प्रमुख नेत्यांचे बुरुज ढासळले, मात्र कोकणातला एक किल्ला शाबूत राहिला याही लाटेमध्ये, तो म्हणजे नारायण राणेंचा सिंधुदुर्गचा किल्ला। त्यासाठी सर्वात अगोदर सर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अभिनंदन तुमचं। मुख्यतः काँग्रेस या पूर्ण निकालांवर जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांवर नजर टाकली तर काँग्रेस नंबर 3 नंबर 4 पक्ष होताना पाहायला मिळते। तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण कुठे कमी पडलो असं जर एक आकलन करायचं म्हटलं काँग्रेसने, तर त्याचं विश्लेषण तुम्ही काय कराल? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काँग्रेसने खरं तर मला जे वाटतं गांभीर्याने लढलेच नाही। त्यासाठी आवश्यक जे नियोजन करायला पाहिजे, प्रचार यंत्रणा तशी आखायला हवी होती, त्याचे कुठेही लक्ष देण्यात आला नाही। काँग्रेसचे वरिष्ठ नेते महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यात जायला पाहिजे होते, फिरायला पाहिजे होते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत काही पाहायला पाहिजे, हे कुठे दिसलं नाही आणि असं काही झालं नाही। आता प्रत्येक निवडणुकीत हार जीत ती असतेच आणि त्यामुळे आज हार ज्या प्रमाणात झाली आहे ते पाहिलं तर काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने न पाहिल्यामुळेच हा पराभव झाला आणि तिसरा चौथा क्रम आला। त्यामध्ये दुसऱ्याला दोष देणं किंवा जे यशस्वी ठरले त्यांच्या चुका काढण्यापेक्षा आत्मपरीक्षणाची काँग्रेसला आवश्यकता असं मला वाटतं। अगदी स्पष्टपणे आणि जी काही नेत्याची भूमिका असली पाहिजे ती भूमिका तुमची पाहायला मिळते। विदर्भ एकेकाळचा असा किल्ला जो कधीही काँग्रेसच्या हातून कोणी काढून घेऊ शकला नाही, माजी पंतप्रधानही या भागातून सहजतेने निवडून येत होते असा तो भाग, आज त्या विदर्भामध्ये काँग्रेस भुईसपाट झाली अशी परिस्थिती तयार झाली आहे। तर मुळात विदर्भामध्ये म्हणजे ज्या विदर्भामध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर आणि प्रदेशाध्यक्षांवर भर सभेमध्ये काँग्रेसचाच कार्यकर्ता शाही फेकतो, ही मुळात कार्यकर्त्याची अस्वस्थता येते कुठून आणि त्याची काय कारणं वाटतात तुम्हाला? राज्यातील पक्षाचा प्रमुख यांनी पक्ष निवडणुकीसाठी ज्या प्रकारे हाताळला पाहिजे किंवा त्या नेत्याचा दरारा तसा असायलाही हवा, कार्यकर्त्याची शाही फेकायपर्यंत हिंमत होता कामा नये, हे त्या नेत्याच्या व्यक्तिमत्वातून किंवा कार्यपद्धतीवर हे सर्व अवलंबून आहे असं मला वाटतं। याचा अर्थ कार्यकर्त्याने काही करावं असं नाही आहे, केलं ते चूक आहे, निषेधार्थ आहे, पण मला वाटतं गेले काही वर्ष सत्ता गेल्यानंतर काँग्रेसची आपण विरोधी पक्षात आलो आहोत याची जाणीव काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अद्याप आलेली नाही आहे आणि म्हणून आपण विरोधी पक्षात जबाबदारीने वागायला पाहिजे, लोकांपर्यंत जायला पाहिजे, लोकांचा विश्वास संपादित केला पाहिजे याची जाणीव अद्याप झालेली दिसत नाही आहे आणि म्हणून अशा प्रकारची घटना म्हणा प्रसंग आज आढळतात आपल्याला। काँग्रेस जे कोण महाराष्ट्राचे प्रमुख असतील, प्रमुख नेते असतील, त्यांनी सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्षात आपणावधी जाणीव ठेवून लोकांच्या प्रश्नाकडे किंवा हे सरकार ज्या ज्या विषयामध्ये फेल्युअर आहे, जी आश्वासने दिली पूर्ण केली नाही, ते विषय घेऊन लोकांमध्ये जाऊन या सरकारशी भांडायला पाहिजे होतं किंवा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वेगळे आंदोलन करायला पाहिजे, ती काही झाली नाही। तीव्र आंदोलनं काँग्रेसने एखादं केलं असं नाही, फोटोसाठी मीडियासाठी आंदोलनं ठीक आहे पण लोकांसाठी झालेलं कुठे दिसलं नाही। तुम्हाला असं वाटतं आजही जी आंदोलनं होत आहेत ती मीडियासाठी आणि फोटोसाठी होत आहेत फक्त, त्या दृष्टीने योग्य ती आखणी जी करणं अपेक्षित आहे ते होत नाही काँग्रेसकडनं? मी आता जे बोलतो ते सध्याच्या परिस्थितीवरच बोलतोय, मी भूतकाळावर बोलत नाही आहे, सध्याची परिस्थिती आहे त्यावरच बोलतोय।
राणे साहेब, जसं तुम्ही आता प्रचाराबाबतीत जसं मत आपलं व्यक्त केलं, त्याचप्रमाणे आघाडी जी काही जिल्हा परिषदांच्या बाबतीत झाली त्याचा जास्तीत जास्त फायदा राष्ट्रवादीला झालाय. आघाडी करून सुद्धा काँग्रेसला तसा फायदा का नाही होऊ शकला? राष्ट्रवादीने स्वतःचं स्थान गेन केलं पण काँग्रेसला नाही करता आलं. मी सुरुवातीला या विषयावर बोललो की जिल्हा परिषदा पंचायत समित्या ह्या निवडणुका पक्षाने गांभीर्याने घ्यायला पाहिजे, कारण 2019 निवडणूक जर विधानसभा आणि लोकसभेची आपल्याला जिंकायची असतील तर या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेसची ताकद दिसायला पाहिजे, असायला हवी. पण त्याकडे कोणी गांभीर्याने पाहिलं नाही आणि कोण फिरकले नाही. मला जिथे शक्य महाराष्ट्रात तिथे मी त्या त्या विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण मी सगळीकडे फिरलो. पण एक व्यक्तीचं काम नाही ना, 25 जिल्हे आणि 10 महानगरपालिका. आणि म्हणून हे चित्र आहे ना, त्या काँग्रेसने बाबा पराभव आपला फार मोठा झाला वाईट वाटून घेण्याचं कारण नाही का? काय केलंच नाही. पण का गाफील राहिले काँग्रेसने, ते कशामुळे हे झालं असं वाटतंय? गांभीर्यानं का घेतली नाही? आता ते का राहिले गाफील, का गांभीर्याने घेतलं नाही, मी कसं सांगू शकतो? मी माझं सांगू शकतो, पण जी वस्तुस्थिती आहे ती मी समोर आणली. आता त्या लोकांना वाईट वाटेल किंवा पक्षाच्या काही हायकमांडच्या नेत्यांना वाईट वाटेल मी उघड एवढं, कारण वस्तुस्थिती आहे ना. आज कार्यकर्ते वाट पाहत होते जिल्ह्या जिल्ह्यात आणि आमचा कोण दिसत नव्हता. त्यांना बाकीचं थोडा बॅनर, पोस्टर, झेंडे ह्या गोष्टी नंतरच्या, पण निदान बाबा आत्मविश्वास त्यांचा वाढवण्यासाठी पोचायला तरी हवं ना. अगदी राणेसाहेब, पण 15 वर्ष सलग राज्यात सत्ता होती, त्या अगोदरही काँग्रेसनं अनेक नेते उभे केले, अनेक संस्था उभ्या केल्या. या संस्थांच्या माध्यमातून कार्यकर्ता उभा राहिला, नेता उभा राहिला, तो आर्थिकदृष्ट्याही सबळ झाला. पण ती जी आर्थिक सबळता आहे ती आपण पुन्हा एकदा कार्यकर्त्याच्या रूपानं पक्षासाठी वाहिली पाहिजे ही मानसिकता काँग्रेसच्या नेतृत्वात दिसत नाही. तुम्ही आता साधारण 10 वर्ष झाले काँग्रेसमध्ये आहात, तर जर ही मानसिकता तुम्हाला जाणवते, कारण आम्हाला राणेंबाबतीत माहिती आहे की राणे आपल्या खिचातून देतील पण पक्ष मोठा करतील, पण इतर नेत्यांमध्ये ती मानसिकता दिसत नाही की आपला पक्ष मोठा व्हावा यासाठी म्हणून आपण पण काहीतरी झिजलं पाहिजे, ही झिजण्याची मानसिकता संपली आहे नेत्यांमधली? झिजणं आणि काँग्रेस समीकरण जमत नाही. एक दुसरा म्हणजे तुम्ही म्हणालात खरं आहे, ते सत्तेत असताना, पदावर असताना जे का आपण मिळवतो ते पदावर असल्यामुळे त्याचा काही टक्केवारीमध्ये किंवा काही हिस्सा पक्षासाठी किंवा लोकांसाठी खर्च करायला पाहिजे, आणि तो झालेला कुठे दिसत नाही, कोण करत नाही. याच्या उलट शिवसेनेत ते दिसतं आहे, BJP तर मोठ्या प्रमाणामध्ये सत्ता आणि संपत्ती दोन्हीचा मोठा वापर झाला, पण काँग्रेसने करायला काय हरकत नव्हती, कारण गेले अनेक वर्ष सत्तेवर आहे, सत्तेवर आहे. पण आता शेवटी मानसिकता पाहिजे ना. आपल्याला पक्षाकडून मिळत आहे, आपणही काही देण्या लागतो याची जाणीव व्हायला पाहिजे, ती नाही होतो. आणि म्हणून हे चित्र आहे, ही खऱ्यामध्ये काँग्रेसला अद्दल घडली आहे. आता याच्यातून जर शिकले नाहीत तर मग काय उलट आता असं होईल, राणेच एकटे आपल्या विरोधात बोलत आहे. हा, मी इथेच मला वाटतं मागच्या वेळेला शिवसेनेबद्दल बोललो, असं अमुक एक नंबरला येतील लगेच बाबा हे वापसी जाण्याच्या मार्गावर आहेत. जे अंदाज आहे, मुंबईत माझं आयुष्य गेलं, मुंबईचे मतदार कसे काय पाहून मतदान करतात, थोडा तरी अभ्यास असणारच ना. राणेसाहेबांनी थोडी जरी सकारात्मकता दाखवली शिवसेनेबद्दल, थोडंसं ते जरा चांगलं बोलले की राणे शिवसेनेत जातील, ते शिवसैनिकच आहेत, अशी ही जी एक वातावरण निर्मिती होते, हा अविश्वास का दाखवतो काँग्रेस तुमच्याबद्दलचा? आता हे मी कसं काय सांगू शकतो. दाखवतात ही वस्तुस्थिती पाहायला मिळते, पण का दाखवतो ते मी कसं सांगू शकेल. पण मी काय कोणाची केअर करत नाही, मी कोणत्याही पक्षाचं लायबिलिटी म्हणून नाही राहत तिथे. त्यामुळे जे काय आज चाललंय ती वास्तववादी चित्र आपण समोर ठेवायचं काम करावं, लपवालपवी करायची नाही. मी लपवालपवी करेल, तुम्ही तर पत्रकार आहात, तुम्हाला माहिती कुठूनही उपलब्ध होते,
म्हणजे तो नेता आपल्या पक्षासाठी खोटं बोलतो हे तर त्याच क्षणी सिद्ध होतं ना। राणे सर, मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी काँग्रेसचा एक गट म्हणतोय की काँग्रेसने शिवसेनेला मदत करायला पाहिजे, नारायण राणे यांना काय वाटतं, शिवसेनेला काँग्रेसने मदत करावी का? मला काहीच वाटत नाही, कारण माझ्या ते हातात नाही, हायकमांड ठरवतील, हायकमांड जेव्हा सांगतील त्यानंतर आत्ताचे जे नेते बोलत आहेत हे व्हायला पाहिजे, ते वळ काही अधिकार नाही त्यांचा, खरं म्हणजे बोलायलाच नको जोपर्यंत दिल्लीवरून सांगत नाही की आपण ह्याच्यात जाऊन माहिती द्या बा ही वस्तुस्थिती आहे, आपले 31 आहेत, आपण देणं आपली आयडियोलॉजी त्यांची आयडियोलॉजी पुढे सख्य होत आहे का जवळपास या सगळ्याचा अभ्यास करायला पाहिजे, लढू का हो 31 जिंकायसाठी तुम्ही तर लढवत नाही आहे ना, कोणाला तरी आतून फेवर करण्याच्यासाठीच हे ॲडजस्टमेंट आहे ना, मग उघड करावं, मग का लपवाछपी करावी, पण हे सगळं वैयक्तिक आहे, पक्षाकडून जोपर्यंत शेवटचं राऊंड UP होत नाही तोपर्यंत कोणी आदेश किंवा कोणी आपलं मत दिल्लीवरून तर देणार नाही। तुम्ही मानताय की उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये याचा फटका बसू शकतो काँग्रेसने जर शिवसेनेला मदत केली तर? फटका बसू शकेल का नाही, पण कशाला अशा वेळेला रिस्क घ्या का घ्या, काय 2-4 दिवस थांबल्यावर कुठे काय बिघडले। राणेसाहेब, मी जर व्यक्तिगत पातळीवर नारायण राणेंना काय वाटतं, काँग्रेस आपण बाजूला ठेवूयात, या परिस्थितीमध्ये सेनेला मदत करणं म्हणजे मराठी माणसाला मदत करणं असं जे समीकरण मांडलं जात आहे, खरोखरच सेनेला मदत करणं म्हणजे मराठी माणसाला मदत करणं आहे का? मी मान्य नाही करत। 1960 52% मराठी माणूस होता, 66 शिवसेना झाली, मराठी माणसावर अन्याय होतो कमी होत आहेत, आज मराठी माणूस मुंबईत फक्त 22% आहे, मग शिवसेना मराठी माणसाच्या हक्कासाठी जर होती तर 22% झालेच का? त्यामुळे मराठी माणसासाठी शिवसेना आहे ना, हां शिवसेनेसाठी मराठी माणूस आहे, मातोश्रीसाठी मराठी माणूस आहे, पण शिवसेनेने मराठी माणसासाठी मराठी तरुणांच्या बेकारीचा प्रश्न एक आहे प्रश्न काही सोडवले नाही। राणेसाहेब, म्हणजे आत्ताच शिवसेनेचा विषय निघाला आहे म्हणून सगळ्यांसाठी सर्व राजकीय नेत्यांसाठी अगदी दैवी अशी प्रतिमा म्हणून आपण एका स्वरूपात बाळासाहेब ठाकरेंकडे बघतो आणि तुमच्या सर्वांसाठी ते विठ्ठल आहेत तसे राजकीयदृष्ट्या, त्यांचं स्मारक व्हावं यासाठी महापौर बंगल्याची जागा निश्चित झाली, अखेरीस काल शिक्कामोर्तब पण झालं आणि आता ते होणारे आता जग जाहीर झालं, तुम्हाला काय वाटतं, कारण राज ठाकरेंनी हा मुळात बंगला मातोश्रीसाठी आहे तो स्मारकासाठी नाही अशा स्वरूपात थेटपणे आरोप केले, तुम्ही कसं बघता या निर्णयाकडे? ठाकरे ठाकरे काय बोलले तर चालतील, मी राणे मी न बोललेलं उत्तम होईल आणि मी अशा ह्याच्यात वादात जाऊ इच्छित नाही, माननीय बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक व्हावं असं मला वाटतं, आता कुठे व्हावं, उद्या ते स्मारकाचं मातोश्री होईल का, शंका कुशंका काढणं आपलं काम नाही, स्मारक व्हावं चांगल्या जागी व्हावं, कारण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये माननीय बाळासाहेब ठाकरेंचं योगदान आहे आणि मला वाटतं व्हावं। इकडे मुंबईमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये जे झालं त्याचं तुम्ही एक वेगळं विश्लेषण केलं, पण मुंबईमध्ये संजय निरुपम आपले मुंबई प्रदेशाध्यक्ष एकटे लढत होते, त्यांना राणे साहेब म्हणतात की तो एवढा मोठा नाही की त्याला मी उत्तर द्यावं, गुरुदास कामत येतच नाहीत, शरद पवार त्याला मूर्ख ठरवतात, मुंबईच्या काँग्रेसचा परफॉर्मन्स जर का कमी झाला असेल, इतर राज्यात काय झालं ते सोडून द्या, पण मुंबईचा कमी होण्यामध्ये बाकीच्या आपल्यासारख्या बाकीच्या काँग्रेस नेत्यांचा पण तेवढा सहभाग आहे का? सहभाग केव्हा असतो, सहभागी करून घेतल्यावर सहभाग असतो, कुठल्या नेत्याला पहिलं म्हणजे पार्लमेंटरी बोर्ड उमेदवार निवडीसाठी ते याच निवडणूक मुंबईचं फक्त रद्द झालं, महाराष्ट्राचं होतं, ते मोहन प्रकाशजीने यांना का परवानगी दिली, उमेदवार फक्त संजय निरुपमने ठरवले एका रूम बंदिस्त रूममध्ये बसून, जाहीर केले मालाडला कुठेतरी, मला माहीत नाही मालाडला कोणाचं घर आहे, AB फॉर्म रात्री 2 आणि 4 कार्यालयात द्यायला पाहिजे तिथे दिले, कोणत्याही नेत्याला नेत्यांची बैठक झाली नाही, आमंत्रित केलं नाही, प्रचार मोहीम ठरवावी लागते, बघ किती दिवस देणार, समजा मी 2 दिवस दिले, मी 2 दिवसात किती सभा घ्यावी, मुंबईत जेमतेम 2 नाही तर 3 सभा होतात, एका भागात असतील तर 3 होतील नाही तर 2 त्याच्यावर, पण त्या ठरवाव्या लागतात, तसं काही झालं नाही,
आणि संजय निरुपम प्रचार करू कोण ऐकायला तर पाहिजे ना काहीतरी अमुक संजय निरुपम येत आहेत लोक नावाने यायला पाहिजे असं का आहे का मी इकडे गेलो तिकडे गेलो जाऊन फायदा काय दखल कोणी घेतली 5 लाख मतांनी 4.5 लाख मतांनी पडणाऱ्या माणसाची दखल मुंबईकर एकदा गेला का गेला मुंबईकर विसरतात एस के पाटील जॉर्ज फर्नांडिसपासून अनेक अगदी डांगेंपासून सगळ्यांना आता कुठे आहेत कोण तेव्हा विसरलेत ना लोक त्यामुळे मुंबईकर ज्यांचं जे लोकांमध्ये मुंबईच्या लोकांमध्ये राहिले आहेत त्यांच्या सुखदुःखाशी समरस झाले त्यांना त्यांच्यासाठी कधी कामही केलं असेल कार्य केलं अशा लोकांची दखल घेईल पण काँग्रेसने असा काय प्रचार केला नाही कुठे आता नवीन प्रदेशाध्यक्ष आणण्याचं चाल आहे त्यांनी तर राजीनामा दिला मधल्या काळात भाई राजीनामा दिला तर बोलायला नाही बोलता का नाही गप्प बसायला पाहिजे राजीनामा दिला माणूस कसं बोलतो आता इथेला कोणी जर राजे तुम्ही म्हणाल गेटच्या बाहेर जा तुम्ही बोलायला द्याल का इथे तिने बोलायला नाही पाहिजे राजीनामा दिल्यानंतर अगदी राजीनाम्यापर्यंत आपण या चर्चेमध्ये येऊन पोहोचलेलो आहे नवीन अध्यक्ष कोण असेल हे अजून निश्चित नाही अनेक नावं चर्चित आहे याच अनुषंगानं काँग्रेस मुळात आपण कोणत्या दिशेनं घेऊन जाणार आहोत काँग्रेस काँग्रेसचा विचार या अनुषंगानं आपण चर्चा करू पण त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर मुख्यतः नारायण राणेंची जी धडाडणारी तोफ आहे आज मुख्यतः ते सगळा दारुगोळा घेऊन आलेले आहेत आणि निश्चितपणे जे जे चुकलेत त्यांच्यावर ते तोपगोळे आज निश्चितपणे डागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत राहणार आहोत मात्र त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक बघत राहा न्यूज रूम न्यूजरूममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय ती काँग्रेसचे वरिष्ठ नेते नारायण राणे यांच्याबरोबर राणेसाहेब आपण चर्चा करत होतो काँग्रेसच्या अधपतनाची मुख्यतः आता आपण चर्चा करूयात भाजप आणि सेनेच्या ज्या स्वरूपात आकारापेक्षा मोठं वाढणं जे पाहायला मिळालं त्याच्याबद्दल मुख्यतः भाजप तुम्हाला वाटलं होतं 32 वरून 82 वर जाईल 50 वाढेल मला वाटलं नव्हतं आणि एवढा मोठा फरक एवढा मोठा विजय म्हणा मिळवण्याजोगं असं काय भाजपने 2.5 वर्षात काय केलं नाही या मुंबईत अजून काही दिसत नाही आहे रोजचा कचरा तसाच दिसतो आहे दुर्गंधितच आहे फुटपाथवर झोपड्या तशाच वाढत आहेत तसं काय मुंबईत 2.5 वर्षात या सरकारने काय केलं नाही आणि तसा जी काय आश्वासनं दिली अच्छे दिन आने वाले महंगाई कम करेंगे 15 लाख अकाउंट पे डालेंगे 2 कोटी वर्षाला नोकऱ्या यातलं काही केलं नाही आणि काही न करता मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने कदाचित लोकांनी मतं दिली असतील कारण मुख्यमंत्र्यांनी अवकात काढली पाणी पाजलं शिवसेनेला पिले पण हा त्यांना माफिया म्हणाले अगदी म्हणजे आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी जी भाषा वापरली नाही ती या मुख्यमंत्र्यांनी वापरल्यामुळे लोकांना ती आवडली असेल एवढ्या खालच्या थराला कुठलाच मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आला नाही आणि कुठल्याच राजकारणी आपल्या सहकार्याला या भाषेत काय टीका केली नाही जी या मुख्यमंत्र्यांनी केली आणि त्यामुळे मला जे काय वाटतं आहे या निवडणुकीत भाजपचा विजय कामाने कार्याने विचारांनी नाही अविचारांनी हा विजय मिळवला आहे आणि म्हणून उद्धवने जे सांगितलं ना ते सहकारी असल्यामुळे अधिकारवाणींनी बोलू शकतात सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर जिंकले आता ते बोलल्यावर आपण शिक्का मारायलाच पाहिजे ना बरोबर आहे सोबत आहे हा त्यामुळे पैशाच्या जीवावर आणि मला माहिती आहे मुंबईत एकेका उमेदवाराला 1-1 कोटी रुपये दिले भाजपकडून आमच्या ग्रामीण भागात एका मताला 5-5 हजार रुपये देण्यात आले पंचायत समिती जिल्हा परिषदेला एवढ्या मोठ्या त्यामुळे हा जो यश आहे काल मी पुण्यात बोललो हे यश आहे ना हे बीजेपीनी काम आणि कार्याने नाही आहे हे सत्तेचा दुरुपयोग आणि संपत्ती पैशाचा वापर नाही पण सत्तेचा दुरुपयोग म्हणजे EVMचा पण दुरुपयोग केला अशा स्वरूपाचा आज तर मोर्चा निघाला म्हणजे पुण्यामध्ये पराजित झालेल्या उमेदवारांनी सगळ्या अनेक दिवस त्या मशीनबद्दल लोकांना शंका आहे लोकांनी इंजिनियरला बोलून त्या मशीन
सगळा चेक केला, कशा प्रकारे प्रत्येक मत दोन तीन मतानंतर एकमत भाजपकडे डायव्हर्ट होतं हे प्रूव्ह करून दाखवलं. आता हे कोर्टात जाईल, कोर्टातून समजेल. पण हा विजय म्हणजे भारतीय जनता पक्षाने बीजेपीने सिलिब्रेट करावा, आनंद व्यक्त करावा असं नाही आहे. कारण 92 जागा मिळून पण पुण्यात मोर्चे विरोधकांचे निघत आहेत. काकडेंनी मोर्चा नाही काढला. काकडेंना बघा, राजकारणात एवढे मोठे सिनियर लोक आहेत, कोण आत्मविश्वास सांगत नाही. मी माझ्या 92 जागा आल्या नाही तर मी संन्यास घेईन. केवढा या देशात तरी इंदिरा गांधींपासून मोठमोठे लोक पडले, त्यांना अंदाज आला नाही. काकडे आता तज्ज्ञ म्हणायला पाहिजे, काल परवा राजकारणात गेले. आणि त्यामुळे या निवडणुकीचं यश आहे ना, अगदी ते पैज जिंकले, म्हणजे 93 जागांची पैज तेच जिंकले. आणि पैजेवर त्यांनी सांगितलं होतं की इतक्याच जागा आहेत. हो, इतकेच. आणि आल्या म्हणजे त्या कशामुळे आल्या त्यांनाच माहिती आहे कशामुळे येणार. आणि आदल्या दिवशी काय ज्योतिषांनी सांगितलं नव्हतं 92 जागा. त्यांनी जे काय मॅनेज केलं होतं त्यावर बोलत होते. सर, मला मुंबई महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे हे सरकार पाडतील का असं तुम्हाला वाटतंय का? दुसरा प्रश्न, एकूणच भाजप आणि शिवसेनेचे संबंध जे ताणले गेलेत त्याच्यानंतर येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही अविश्वास प्रस्ताव मांडणार आहात का? एक तर महापौर निवडणुकीच्या नंतर सत्ता सोडणार काय? मी अनेक वेळा मीडियासमोर बोललेलो आहे, काही झालं तरी स्वतःहून उद्धवजी ठाकरे सत्ता कधी सोडू शकत नाही, नाही सोडू शकत. पहा तुम्ही, तेव्हाही बोललो 18 तारखेला काय होत नाही बोललो होतो मी, नाही विड्रॉ होणार. कारणं अनेक आहेत, मी कारणं सांगणार नाही. पण एवढी हिंमत नाही, हिंमत केली बोलण्याची ती फार झाली, सत्ता सोडायची हिंमत नाही आहे आज तरी. आता दुसरा प्रश्न तुझा तुमचा होता, कोणता विचार तुम्ही? अविश्वास प्रस्ताव. अविश्वास 4 तारखेला पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक आहे, त्यावेळेला हा विषय तर निघेलच, त्या विषय त्या दिवशी ठरवू. पण अविश्वास जो आणला जातो त्या आपल्याला आधी विश्वास पाहिजे की आमची त्यांच्यापेक्षा जास्त आहे, एक का असेना. नाही, बीजेपी जर अविश्वासच्या ठरावाच्या बाजूने नसेल तो पास होणार नाही. फक्त आम्ही टीका करू शकतो, म्हणजे फक्त अटॅक करण्यासाठी, बीजेपीवर तोंडसुख घेण्यासाठी अविश्वास ठराव मांडू शकतो आपण. पण मी त्या मताचा नाही आहे. अविश्वास हे आयुध आहे, त्या आयुधाचा उपयोग अविश्वास म्हणजे या सरकारविरुद्ध अविश्वास व्यक्त करत असताना अविश्वास व्यक्त करण्याची संख्या जास्त हवी, आणि ती आज नाही आहे. शिवसेना विरोधकांच्या बाजूने आली तर शक्य आहे. राणेसाहेब, तुम्ही म्हणालात की उद्धव ठाकरे काही स्वतःहून सरकार सोडणार नाहीत, सत्ता सोडणार नाहीत. इकडे सामना आजचाच सामना आहे, सरकारच्या कारभाराचा घोळ सुरू आहे, परिवर्तन झालेच पाहिजे. त्यामुळे आता विश्वास ठेवायला हरकत नाही ना. काय काय परिवर्तन झालंच पाहिजे, उद्धव ठाकरेच म्हणतात. काय उद्गार चिन्ह आहे, कसं उद्गार चिन्ह रोज काय काय पुस्तक आहे का? तर मी मानलं असतं उद्गार चिन्हात काय. आम्ही कुठे म्हणालो की बाबा सरकार पाडणारच असं बोलेल उद्या संजय राऊत. बस संजय राऊतची जी 24 तासवर मुलाखत झाली काल, मला वाटतं झाली, मी पाहिली नाही पण मला सांगितलं. कुठे उत्तरात म्हणाला ते गोल गोल फिरवत होता. उदय निगुटकर एवढे प्रश्न विचारत होते, एकदाही क्लिअर बोलला नाही. बाबा आमचा अपमान करतात, आम्हाला इज्जत देत नाही, आमची अवकात काढतात, पाणी पाजतात, आम्ही ह्या दिवशी सोडतो, असं एक तरी त्यांचा नेता बोलतोय का? एकही नेता बोलत नाही, शिवसेनेचा एक आहे म्हणून. त्यामुळे सत्ता हे सोडत नाही, 5 वर्ष हे काढणार आणि महाराष्ट्रीय जनता ज्यांना बसवेल घरी, कारण यांना सत्ता पाहिजे, लोकांसाठी नाही आहे. यांना दुखात हे पारदर्शक बीजेपी म्हणत होती, पारदर्शक नाही म्हणजे बीजेपी पारदर्शक. पैशाचं एवढं वाटप केलं, हे पैसे काय रिझर्व्ह बँकेतून डायरेक्ट आणले की काय? काय दुसरी रिझर्व्ह बँक कुठे आहे की काय नागपूरला? मग आणले कुठून पैसे? याचा अर्थ भ्रष्टाचार, याचा अर्थ भ्रष्टाचार. तुम्ही पारदर्शक कुठे आहे? आणि नुसतं देवेंद्र पारदर्शक आम्ही आहोत, अरे कुठे दिसतंय पारदर्शक? कशात आहे? महाराष्ट्राचा कारभार अगदी
तलाट्याच्या कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत जा, एका ठिकाणी भ्रष्टाचार होत नाही असं ठिकाण देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावं. अहो किती प्रमाण वाढलं आहे, लोक त्रस्त आहे. कोणती परवानगी घ्यायला जा मिळते, सहज मिळते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे जे बोलतात तेही खरं नाही. आणि उद्धव ठाकरे तर याचा त्यांच्यावरचाच आत्मविश्वास संपलेला आहे. काय बोलतात, किती टोकाची बोलले ते निवडणुकी अगोदर. तुम्हाला वाटलं होतं उद्याच सोडून चालले, राजीनामे खिशात होते लोकांच्या. हो एक एक महिना, मला वाटतं ते कल्याण डोंबिवलीपासून म्हणजे एक वर्ष झालं खिशातच आहे, कपडे धुवायला पण टाकले नाही. काय लोकांना फसवणूक करता तो मंत्री बोलल्यानंतर लोकांची एक एक भावना जी होते, तुम्ही या राज्याचे विश्वस्त आहात, तुम्ही राज्यकारभार नवीन कायदे करता आणि तुम्ही सांगितलं राजीनामा आहे और देत का नाही म्हणे आदेश यायचा आहे. मग लिहिलास का आदेश? नाही तर लिहिला का? आणि राजीनामा द्यायचा तर उद्धव ठाकरेच्या नावावर नाही हो. एक तर राज्यपाल किंवा मुख्यमंत्री याने उद्धव ठाकरे राजीनामा लिहिला. आता एक असा कॉम्प्युटर बघेल की मनामध्ये काय आहे, राजीनामा द्यायचा आहे का खिशात ठेवायचा, हे कळलं पाहिजे. त्यामुळे हे ढोंग आहे, ही सत्तेचे लोभी आहेत. एकाही मंत्र्याला टाइमबार झालेले लोक आहेत. आता जे मंत्री पाच कायचा टाइमबार, नाही तर त्यांना परत कधी मंत्रीपद मिळणार हो? सुभाष देसाई कधीच मिळणार नाही. तर हातात एक एक दिवस काढा, थेंबे थेंबे तळे चाके तर पुढे तळच घेऊन चालले ते लोक. आपण राणेसरांशी चर्चा जी ती अशी सुरू ठेवणार आहोत. मुख्यतः मुख्यमंत्री म्हणतात हा माझा शब्द आहे, राणेसाहेब म्हणतात ते खोटंच बोलतात. आपण याच अनुषंगानेही चर्चा करणार आहोत. आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन अगदी 2 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे, विरोधकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. आणि त्या अधिवेशनामध्ये विरोधक कशा अंगानं या सरकारला कोंडीत पकडतील, कशा स्वरूपाची आयुधं असतील, या संदर्भात आपण चर्चा करू. मात्र त्या अगोदर घेऊ एक छोटासा ब्रेक. बघत राहा न्यूज रूम. न्यूजरूममध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. विरोधकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. साजिक आहे, चहापानावरचा बहिष्कार हा विरोधकांचा एक परंपरा आहे. मात्र विरोधक जे गेल्या 2.5 वर्षामध्ये चहापान हे परंपरा आहे, बहिष्कार ही परंपरा नाही. म्हणून अनेकदा आजकाल विरोधक चहापानाला जाता असं काही वातावरणच राहिलेलं आहे. कारण सरकारचा आणि विरोधकांमध्ये जो समन्वय असायला हवा तो समन्वय मुख्यतः दिसणं बंदच झालेलं आहे. अधिवेशनामध्ये विरोधक आक्रमक झाला की त्याला तुमचीच प्रकरणं काढू अशा स्वरूपाची जी एक धमकी वजा इशारा दिला जातो, त्याकडे तुम्ही विरोधक म्हणून कसं बघतात? कारण विरोधकांनी आता बोलायचं की नाही, सभागृहात तरी त्याला तो विशेष अधिकार आहे की नाही, हे जे चित्र तयार झालं आहे याकडे तुम्ही कसं बघता? विधिमंडळाचं अधिवेशन आता बजेट सेशन सुरू होईल. आता त्या सेशनमध्ये अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सरकारला घेरणे एवढे प्रश्न आहेत, मुद्दे आहेत, प्रश्न आहेत, अनेक विषय आहेत की सरकार अडचणीत जाईल. आता सरकार तुम्ही म्हणाला चहा पाण्याला बहिष्कार घातला जातो, अमुक काय जुन्या काही प्रथा होत्या. मुख्यमंत्र्यांचं पत्र यायचं की अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असा छापण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे, आपण याच्यामध्ये यावं आणि राज्याचे प्रश्न आपण तिथे मांडावे. त्याचबरोबर ते पत्र आल्यानंतर प्रमुख नेते काय असतील, 5 असतील 4 असतील, मुख्यमंत्री स्वतः फोन करायचे. मी होतो साहेब तुम्ही छाला या, छाला बोलूया. आणि पर्सनली मुख्यमंत्री चालाही बोलवलं. तसं अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी समारोपाचं तो छापण असतो ना शेवटी, त्यालाही मुख्यमंत्री स्वतःच. पण हे संपलं. तुम्ही आता म्हणालात की विरोधकांनी सांगितलं आम्ही घेरणार, तर मुख्यमंत्री किंवा त्यांचे आम्ही तुमची प्रकरणं काढणार वगैरे जे सांगतात ना, ही काय संसदीय लोकशाही नाही.
काढा उत्तर देऊ असं म्हणा, काढा उत्तर देऊ, खरं आम्ही समर्थ आहोत, बोला पाहिजे तर. पण तुमचं काढू, आता काय अडीच वर्ष तुमच्या सरकारला झाली, या अडीच वर्षात का नाही काढलं, जर काय होतं का नाही काढलं, याचा अर्थ तुम्ही पाठीशी घालत होतात, तुम्ही पारदर्शक नाही, तुम्हाला हे चालतं भ्रष्टाचार. आत्ता काढतो म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठे अडचणीत आहात. आत्ता काढतो म्हणता म्हणजे विरोधकांचं तोंड बंद करता याचा तुम्ही अडचणीत आहात. पण आत्ता घाबरण्यासारखं याना, मला वाटतं असं कोण घाबरेल गप्प बसेल असं नाही आहे. आता तुम्ही पाहिलं, मागची दोन अधिवेशनं पाहिली, धमक्या दिल्या गेल्या नाहीत, अगदी धमक्या दिल्या गेल्या नाहीत. आता कोण कोणाला धमक्याचं अधिवेशनात दाखवू ना. पण सर, असाही आरोप विरोधकांवर झाला आहे, आणि आपण हे दोन वर्षात बघितलं आहे की कामकाज सुरू ठेवू दिलं जात नाही आणि कामकाजाचे दिवसच पूर्ण भरत नाहीत, हाही आरोप विरोधकांवर होतो. आणि काय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सभापती आणि अध्यक्ष झालेलं कामकाज वाचून दाखवतात, किती तास काम झालं, एकूण किती तास अपेक्षित होतं आणि किती झालं. शेवटी पहिले चार पाच दिवस समजा काम बहिष्कार असला किंवा झालं नाही, शेवटी उशिरा थांबून आपल्या विधिमंडळात कामकाज होतं, त्यामुळे असं काय होत नाही. काय असतं, कामकाज सल्लागार समितीमध्ये मुख्यमंत्री आहे आणि कामकाज मंत्री जो असतो तो सांगतो आपल्याकडे वीज बिल आहे, आम्हाला 15 तरी काढून द्या. मग आम्ही सांगतो तिथे चला तुम्ही आणि विरोधी पक्ष नेते बसा आणि ठरवा 15 कशी काढायची. ते अंडरस्टँडिंग आजही होतं, त्यामुळे कामकाज राहत नाही. पण कामकाज ज्या दर्जाचं व्हायला पाहिजे, ज्या जशी बिलांवर चर्चा, बिलांवर सध्या चर्चाच होत नाही. एक्झॅक्टली कायदा जो बनतो चर्चाच होत नाही. बिलं केव्हा पास होतात, मी पत्रच दिलं अध्यक्षांसोबतीने, बिलं गडबड झाली का दोन चार बिलं काढून घ्यायची, मग गडबड मुद्दामुनी केली जाते आणि बिलं काढली जाते. हे होता कामा नये, हे संसदीय लोकशाहीत हे बसत नाही. आणि हे सरकार तेच करतं, जी बिलं आहेत त्या बिलांवर चर्चा जशी व्हायला पाहिजे ती होत नाही. राणेसाहेब, आता सध्या या सगळ्या यशानंतर भाजपतर्फे देवेंद्र फडणवीसचा चेहरा प्रोजेक्ट केला जातोय, हे अख्खा सगळा इलेक्शनसुद्धा फडणवीसांच्या चेहऱ्यावरती लढलं गेलं आणि आता तो आणखी आता प्रोजेक्ट चेहरा केला जातोय, या पार्श्वभूमीवरती माझे दोन प्रश्न आहेत. एक तर तुम्ही फडणवीस या फिनॉमिनाकडे कसं बघता, या सगळ्या वातावरणाकडे, आणि काँग्रेस या सध्या चेहऱ्याचं राजकारण आहे देशामध्ये, नरेंद्र इकडे, देवेंद्र फडणवीस, आणखी काय अजित पवार राष्ट्रवादीत असतील, काँग्रेसचा चेहरा का नाही प्रोजेक्ट केला जात तुमच्यासारखे चेहरे असताना? चेहरे लायक असून उपयोग करत नाही ते वरिष्ठांचं काम आहे, ते काय आपलं काम नाही आहे, कोणाचा उपयोग करत नाही. पण देवेंद्राने या निवडणुकीमध्ये प्रचार यंत्रणा एक हाती, प्रचार यंत्रणा आणि मी शब्द देतो, शब्द तर आच्छादीन पण हा शब्दच आहे, शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने महागाई कमी करू अमुक हे तो शब्दच होता, त्यामुळे देवेंद्र शब्द देतो आणि पुरा करतो असं काही आत्तापर्यंत घडलं नाही. पण एकतर्फी या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत आणि महानगरपालिकेत भाजपतर्फे देवेंद्र दिसला, लोकसभा आणि विधानसभेला मागच्या मोदी जरी जसे दिसले तसे यावेळेला दिसले, त्यामुळे बी जे पीमध्ये देवेंद्र यांना यांनी आपले पाय भक्कम रोवले असं म्हणायला काही हरकत नाही. त्यांनी यश मिळवलं भले कोणत्याही मार्गाने असू द्या, यशाचं धनी म्हणा श्रेय देवेंद्र फडणवीसकडे जातं की अन्य कोण दिसतच नव्हते, वस्तुस्थिती आहे. मग त्यांचं अभिनंदन करताना मी मगाशी म्हणलं आमच्या लोकांनी पण आत्मपरिश्रम करा. आता मुद्दा असा आहे, शब्द देतो मी खरं करतो म्हणाले, आता अधिवेशनात विचारू बाबा शब्द हे दिले होते खरं करायला, तुझ्याकडे तिजोरीत का आहे का, आज राज्याची काय परिस्थिती आहे, या बजेटमध्ये मागच्या आणि ह्या हा बजेट जो होईल माझ्यामध्ये 55 ते 56 हजार कोटी राजकोषीय तूट असेल, ती कमी कशी करणार, विकास दर कसा वाढवणार, उत्पादन क्षमता कशी वाढेल, निर्यात कशी वाढेल, आपली पिकं आहेत
निर्यातीला बंदी आहे, आयात मोठ्या प्रमाणात धान्य होत आहे, ते प्रमाण कमी होऊन आपल्या शेतकऱ्यांना निर्यातीची संधी कशी मिळेल, हे अनेक जे प्रश्न आहेत ते देवेंद्रला आता उत्तर द्यावे लागेल. हे विचारणार राणेसाहेब विचारणार का तुमचे विरोधी पक्ष नेते विचारणार आणि ते मुळात विचारणार का? जाऊ दे, मी विचारेन, मी आता आहे तिथे, मी विचारेन. नाही राणेसाहेब, तुम्ही आज न्यूज रूम मध्ये आलात आणि मुख्यतः काँग्रेसची काय भूमिका असावी, आत्मपरीक्षण कशा स्वरूपात व्हावं या संदर्भातली अत्यंत स्पष्ट अशी मतं ही व्यक्त केली, त्यासाठी खूप खूप आभार. येत्या सोमवारपासून म्हणजे 6 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. राज्याची आर्थिक तूट ही सातत्यानं वाढते आहे, विकासाचे प्रश्न अनेक प्रलंबित आहे, राजकारणातले आरोप प्रत्यारोप अनेकांची प्रकरणं उघड करणं घोटाळे बाहेर काढणं हे निश्चितपणे राजकीयदृष्ट्या होत राहील, मात्र राज्याचा विकास निश्चितपणे होतो आहे का हाही प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे. विरोधक त्यांची ही भूमिका पार पाडतील अशी अपेक्षा करूयात आणि इथेच थांबूयात. बघत रहा जय महाराष्ट्र.